बाबा पाजेची लोक आहेत त्यांना काय करायला पाहिजे ठीक आहे. इथली लोक जे टुरिस्टच्या बरोबर येऊन सगळ्यांच्या संपर्कात येत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय केला? कोरोनाची लस मिळत नसल्यामुळे मुरुड गावच्या ग्रामस्थांनी आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक दिली. यावेळेला त्यांची आरोग्य अधिकाऱ्यांशी जोरदार खडाजंगी झाली. आसूद पीएससीमध्ये लसीकरणामध्ये प्रचंड राजकारण चालू आहे. ह्याचं कारण म्हणजे टीओचे सर असतील, बीडीओ सर असतील, अचानक सेशन ठरवून परस्पर सेशन गावागावात वाटत आहेत, जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. सरपंचांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपला, तर त्या ठिकाणी ते कळवतही नाही आहेत आणि अचानक परस्पर आपल्या लसीकरण चालू आहे, त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य जनतेपर्यंत लसीकरण पोहोचत नाही. आज शेवटचं लसीकरण मुरुड ग्रामपंचायतीमध्ये 21 तारखेला झालेलं आहे, 21 जूनला. त्यानंतर लसीकरणही झालेलं नाही आहे, वंचित राहिलं गाव. मुरुड ग्रामस्थांमध्ये आणि आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर पुढील लस ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. जे आत्ता लसीकरण पुढे येईल, सेशन येईल, जे डोस येतील त्याच्या प्रमाणात जास्तीत जास्त आम्ही मुरुडसाठी लसीकरण देऊ. सध्या मुरुडमध्ये पर्यटन व्यवसाय जास्त असल्यामुळे तिथे जास्त गरज आहे, त्याच्यामुळे त्या कारणावर मुरुडमधल्या ग्रामस्थांसाठी जास्तीत जास्त लसीकरण देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. लसीकरणाबाबत आता जनता जागरूक झाली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होणं अपेक्षित आहे. मुश्ताक खान, माय कोकण, मुरुड, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.